नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मराठी टेलिव्हिजन विश्वातील अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. सुरुवात करूयात बिग बॉस मराठी पासून. अमृता देशमुख आणि किरण माने यांच्यात आता वाद सुरू झालाय. नेमका हा वाद कसला आहे, याच्यामध्ये काय काय बघायला मिळणार आहे, याची छोटीशी झलक बघूयात. अभिनेता जितेंद्र जोशी बिग बॉस मराठीच्या घरात आला आणि त्याने इतर स्पर्धकांचं मनोरंजन केलेलं आहे आणि छान कविता देखील सादर केली. छोटीशी झलक बघूयात. एकांत नावाची कविता आहे. इथे सगळे एकत्र असून पण एकटे आहेत. एकांतातलं एकटेपण दुसरं काहीही नसतं, आपल्या आतलं ओळखीचं माणूस समोर येऊन बसतं. एकांतातलं एकटेपण दुसरं काही नसतं, आपल्या आतलं ओळखीचं माणूस समोर येऊन बसतं. बसणाऱ्याला बसू द्यावं, असू द्यावं, नसू द्यावं. रडलास तर रड म्हणावं, हसलास तर हसू द्यावं. कधी एकट्याने बसून त्याचा एकांत ऐकावा, कधी आपल्या शांततेत त्याने एकांत रेखावा. एकांताच्या तीरावर एकच नाव लावावी, एकांताच्या तीरावर एकच नाव लावावी. नाव नसेल ज्याला अशा नात्याशी ती जावी. नाव नसेल ज्याला अशा नात्याशी ती जावी. नाव नेताला शांत डोहाला झोपेतून उठवू नये. नाव नेताना शांत डोहाला झोपेतून उठवू नये. हात लावून एकमेकांना एकटेपणा पेटवू नये. आई कुठे काय करते या मालिकेच्या चाहत्यांसाठी आता खुश खबर. कारण होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमामध्ये या मालिकेतील कलाकार येणार आहेत आणि धमाल होणार आहे, ते धिंगाणे घालणार आहेत. सो त्याची झलक बघूयात या प्रोमो मधून. आणि करू टाकल तू हसते काय? अप्रिशिएट करायला असते मी. आय एम प्राऊड ऑफ यू. मला लय आवडते, आम्हाला कॉन्टेंट मिळतोय. अभि सर हॉल मध्ये भेटलो ना तर तुझे हॉल होती. आई कुठे काय करते या मालिकेतील जे कलाकार आहे ते नुकतेच होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमात त्यांची हजेरी बघायला मिळाली आणि त्यानंतर जे घडलं ते धमाल होत. कारण अरुंधती जर संजना झाली आणि संजना अरुंधती झाली तर काय होईल बघा. धिंगाणाच्या मंचावर झाला जादू टोणा. संजना झाली अरुंधती आणि अरुंधती झाली संजना. तू इथे माझ्या घरातून दिवा लावला सच कस लावला सच कस लावला सच कस काय फालतू पण आहे काय. चल तिकडे गावर प्रस्तुत आता होते धिंगाणा. को प्रेझेंटेड बाय शेजून सेटी. को पावर्ड बाय डॅशवर इटाना. अमृत लोणी आणि पूना गाडगिळ आणि सन्स या आठवड्यात शनिवार रविवार रात्री 9 वाजता. थोडस हिंदी बिग बॉस विषयी देखील बोलूयात. कारण हिंदी बिग बॉस मध्ये बऱ्याच घडामोडी होताना दिसतात. हिंदी बिग बॉसचा हा 16वा पर्व आहे आणि याच्यात सध्या एक गोष्ट चर्चेत आली आहे, ती म्हणजे शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांचं भांडण. म्हणजे अर्चनाने शिववर हात उगारला आणि त्याच्यानंतर बिग बॉसने अर्चनाला घराबाहेर काढलेलं आहे. पण आता सलमान खानच्या विकेंडच्या वारमध्ये अर्चना परत येणार असल्याचं बोललं जात आहे. काय आहे हे सगळं प्रकरण आणि याच्यातले काही लेटेस्ट अपडेट्स आलेले आहेत माझ्यासमोर. सो त्याविषयीचा आढावा बघूयात या रिपोर्टमधून. बिग बॉस हिंदीमध्ये सध्या अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. यातच सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय एका घटनेने. अर्चना गौतम ही स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. एवढंच नाही तर चक्क बिग बॉसने तिला घराबाहेर काढलंय. अर्चनाचा स्पर्धक शिव ठाकरे सोबत वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की अर्चनाने चक्क शिवच्या अंगावर हात उचलला, तिच्या हाताने त्याचा गळा धरला. अर्चनाने हात उचलूनही शिवने मात्र संयम ठेवला. इतर स्पर्धकांनी हे पाहताच त्यांनी अर्चनाला थांबवलं आणि तिच्या या कृत्याचा विरोध केला. मग बिग बॉसने शिवला विचारून अर्चनाला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसच्या या घटनेची बरीच चर्चा झाली पण या सगळ्यात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आजच्या वीकेंड स्पेशल एपिसोड मध्ये सलमान खान या घटनेवर मोठा निर्णय देण्याची शक्यता आहे. एवढंच काय तर अर्चनाला पुन्हा एकदा संधी मिळणार असून ती बिग बॉसच्या घरात
परत येणार असल्याचं बोललं जात आहे. तर या वादासाठी शिवची शाळा घेण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. तेव्हा बिग बॉस हिंदीच्या घरातील हा ट्विस्ट पाहणं महत्वाचं ठरेल, एवढं नक्की. लेट्स अप मराठी मुंबई.